आधीच कोरोना आणि नंतर चक्रीवादळ सामान्य जनतेवर असे आघात होत असताना चक्रीवादळापेक्षाही अधिक गतीनं मदतीसाठी धावले ते शिवसेनेचे आमदार वैभव नाईक. पावेदामचे प्रतिनिधी कृष्णा ढोलम यांचा स्पेशल रिपोर्ट. तावते चक्रीवादळानं सर्वत्र दाणादाण उडवली. कोणाची छप्पर कोसळली, कोणाच्या घरावरती झाडं कोसळली, अनेकांच्या घराचे मांगराचे शेतीचे आंबा माड बागायतीचे नुकसान झाले. शिवाय सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. सर्वत्र विद्युत खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला. विद्युत वाहिनी अजूनही रस्त्यावर पडलेल्या आहेत. 3 दिवस मालवण तालुक्यातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. अधिकारी कर्मचारी गावात कधी पोहोचतील तेव्हा पोहोचतील. सर्वच ठिकाणी नुकसान झाल्यावरती अधिकारी कर्मचारी तरी कुठे कुठे पोहोचणार. अखेर ग्रामस्थांनी एकीच्या जोरावर मदत करण्यास सुरुवात केली आणि आता खरी गरज आहे ती शासनाच्या मदतीची. अशा वेळी धावून आले ते आमदार वैभव नाईक. तवते चक्रीवादळानं जास्त नुकसान झाले ते किनारपट्टीवरील गावांचे. पहिल्या फेरीत स्वतः आमदार वैभव नाईक यांनी किनारपट्टी गावांची पाहणी करत नुकसानग्रस्तांना धीर दिला. तर मंगळवारी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना सोबत घेऊन आमदार वैभव नाईक यांनी किनारपट्टी भागातील गावांमध्ये पोहोचले. झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. शिवाय वादळाने वीज वाहिनी विद्युत खांब पडल्याने तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत आमदार नाईक यांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची कल्पना दिली. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत होण्यासाठी रत्नागिरी व सांगलीमधून अधिकारी कर्मचाऱ्यांची पथकी मागवण्यात आली. घरावर पडलेली झाडे बाजूला करण्याकरता मनुष्यबळ व झाडे तोडण्यासाठी कटर मालवणसाठी दिली. पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.